नमस्कार, माझं नाव श्रेया संतोष कुलकर्णी. माझ्या शाळेचे नाव सह्याद्री नॅशनल स्कूल. मी शिकते इयत्ता दुसरी मध्ये. माझ्या गोष्टीचे नाव श्रावण बाळ. चला ऐकूया. अयोध्या नगरीचा राजा दशरथ. अयोध्या नगरीजवळच शरयू नदी वाहत होती. शरयू नदीच्या काठावरच घनदाट जंगल होते. त्या जंगलात वाघ, सिंह, हत्ती, हरिण असे भरपूर प्राणी राहत होते. आणि दशरथ राजाला शिकारीची खूप आवड होती. तो असं साधे मध्ये करून त्या जंगलात शिकार करायला जायचा. तो असंच एकदा शिकार करायला त्या जंगलात गेला. खूप फिरला पण त्याला काही शिकार भेटेनच. अगदी तो थकून गेला. त्याने विचार केला, आता आपण घरी जाऊयात का. शेवटी त्याला तीन राण्या होत्या पण एकही मुलगा नव्हता. त्यामुळे तो आपल्या घरी नेहमी उदास बसे. त्याने परत विचार केला, घरी उदास बसण्यापेक्षा तरी आपण काय करणार, आपण शिकार करूनच घरी जाऊयात. मग त्यांनी त्या नदीकाठी उंच मोठी झाड पाहिले. मग त्यांनी काय केलं, त्या झाडावर तो हळूहळू चढला आणि लपून बसला. कोणी शिकार येत आहे का असंच भरपूर वेळ गेला. थोड्या वेळानंतर त्याला पावलांचा आवाज आला, टप टप टप. मग त्याला पाण्याचा आवाज आला, गुड गुड गुड. त्याला दशरथ राजाला वाटले, नक्कीच कोणीतरी प्राणी नदीकाठी पाणी प्यायला आला आहे. मग त्याने आपला धनुष्य बाण घेतला आणि त्या दिशेने चढला जिथून आवाज येऊ लागला होता. तेवढ्यात तिथून आवाज येऊ लागला, ऐगो ऐगो. मग दशरथ राजाने ते शब्द ऐकले. तो पटकन खाली उतरला आणि त्या दिशेने धावला जिथून आवाज येऊ लागला होता. तिकडे बघतो तर काय, एक 15-16 वर्षाचा तरुण मुलगा आपल्या बाणाने खाली कोसळला आहे. मग दशरथ राजा त्याला विचारतो, काय रे बाळा, तुझं नाव काय, तू एवढ्या घनदाट जंगलामध्ये काय करतोस. मग तो तरुण मुलगा म्हणतो, ही माझं नाव श्रावण आहे. माझा आई बाबा अंध आहे. मी त्यांना काशी यात्रेला घेऊन चाललो होतो. मध्येच माझ्या आई बाबांना तहान लागली, त्यामुळे मी पाणी शोधता शोधता या नदी काठी आलो. मग दशरथ राजा म्हणतो, की हा बाण माझ्या पूर्णच तुला लागला. मग तो श्रावण म्हणतो, की आता काय तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, आता काय मी जगत नाही. तो श्रावण म्हणतो, की कृपा करून हे पाणी माझ्या आई बाबांना तुम्ही नेमून द्या. मग श्रावण म्हणतो, आई बाबा मला क्षमा करा, आता काय मी तुमची सेवा करू शकत नाही. मग श्रावण बाळ तिथंच त्याचे प्राण सोडून देते. आणि दशरथ राजा ते पाणी घेऊन त्याच्या आईबाबाकडं त्याच्या आईबाबांकडं हळूहळू जातो. तेवढ्यात आईला चाहूल लागते. तिला वाटते की आपला श्रावण बाळच आला आहे. त्यामुळे ती म्हणते, काय रे बाळा, एवढा उशीर का लागला, दमलास का. मग बाबा म्हणतात, काय झालं बाळा, एवढा उशीर का लागला, दुसलास का आमच्यावर. माई म्हणते, जोपर्यंत तू काही बोलणार नाही तोपर्यंत आम्ही पाणी सुद्धा पिणार नाही. मग दशरथ राजाला नाईलाजाने सांगावंच लागले, की मी तुमचा श्रावण नाही, मी अयोध्येचा राजा दशरथ आहे. माई बाबा म्हणतात, काय, माझं श्रावण कुठं आहे. मग दशरथ राजा म्हणतो, की तुमच्या श्रावणला माझ्याकडून बाण लागला, चुकून. मग आई बाबा म्हणतात, काय, आता आमचं बाळ या जगत नाही, मग आम्ही तरी कशाला जगू, आमची आता सेवा कोण करणार. मग त्याच्या आई बाबा खूप रडतात. मग आई बाबा त्याला श्राप देतात, हे दशरथ राजा, तुमच्या बाळाला मारलंस, तू आमच्या बाळाला मारलंस, तुझं पुत्र करून मरतो आहे ना, तसं तू सुद्धा पुत्र करून मरशील. मग त्याच्या आई बाबा तिथंच त्यांचे प्राण सोडून देतात. मग एवढा मोठा अयोध्येचा राजा खाली मान घालून आपल्या घरी जातो. आपण या गोष्टीतून शिकतो की आपण सुद्धा आई बाबांची काळजी आणि सेवा दररोज करूया. थँक्यू.